वळत पुढच्या बातमीकडे चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भाजप बुडवण्याची शपथ घेतली असल्याची टीका रघुनाथ पाटील यांनी केली आहे. एवढ्यावरच न थांबता रावसाहेब दानवेंना अकलेचे जोडे मारले पाहिजेत असंही ते म्हणाले. त्याचवेळी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला कुणाचाही आमचा पाठिंबा नाही असंही ते म्हणालेत. पाटील यांनी जनप्रबोधन यात्रा काढली असून यात्रेदरम्यान माध्यमांशी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील आमचे आता भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे दानवे अशा लोकांनी शपथ घेतलेली आहे की आम्ही भाजप बुडवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे हे अशी वक्तव्य करत आहेत की हे सगळं याचा कारभार सगळा असा आहे की भाजप आतपट्ट्यामध्ये येत चाललेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं स्वपक्षाच्या लोकांची तिकीटं देवेंद्र फडणवीसनी कापली की सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांच्यावर त्याने अन्याय केला, त्याचप्रमाणे जसा सत्ता आल्याबरोबर गोवंश हत्याबंदीसारखा शेतकरी विरोधी कायदा राबवला, आज हे जे काही चंद्रकांत पाटील आणि हे जे काही बोलत आहेत हे बोलघेवडे लोक जे दानवेंच्यासारखे आहेत हे सगळे भाजप बुडवायला बसलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आंदोलन हे नवीन तीन कायदे जे काही केंद्र सरकारने पारित केलेले आहेत याच्या विरोधामधलं ते आंदोलन आहे. हे जे कायदे झालेले आहेत या कायद्यांना काही सूचना काही त्याच्यामध्ये सुधारणा करून ते मंजूर करावेत आणि ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहेत असं आमचं म्हणणं आहे. ते जे सर्रास रद्द करा म्हणून बसलेले आहेत हे या मताशी काही आम्ही सहमत नाही आहोत. याच्यामध्ये आज ज्या बाजार समितीत बसलो आहे त्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना गेलंच पाहिजे माल विकायला, बंधन होतं ते फक्त याच्यात निघालेलं आहे. याच्यामध्ये बाहेरसुद्धा तुम्ही माल विकू शकता, बांधावरसुद्धा माल विकू शकता, गावात विकू शकता, शहरातल्या चौकात माल विकू शकता अशा पद्धतीचा एक सुधारणा केलेली आहे. खरेदीदारामध्ये मार्केट कमिटी जे काही लायसन्स होल्डर आहेत आणि ते सगळे पुढाऱ्यांचे बगलबच्चे 550 व्यापारी इथं धंदा करतायत त्याच्याऐवजी पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा केंद्र सरकारचं ओळखपत्र पासपोर्टसारखं ज्याच्याकडं आहे आणि ज्याचा इन्कम टॅक्सचं रिटर्न्स भरणार आहे अशा कोणाही म्हणजे कोट्यवधी लोकांना आता हे व्यवहार करणं शक्य होणार आहे, खरेदी विक्री करता येणार आहे, व्यापार करणं हे कोणाची आता एकट्याची मक्तेदारी राहणार नाही आहे आणि अशी सुधारणा झालेली ही आमच्या दृष्टीने फायद्याची आहे.